नाही नाही खरं कधी कधी ना मला दोघांवर शंका येते की हा जी निगेटिव्हिटी चालू आहे विशेषतः शिंदे गटाविरोधात जी जे सर्वे आलेत आरएसएसचा सर्वे असेल सकाळ किंवा इतर काही लोकांचे जे सर्वे आलेत त्याच्यात जे शिंदे गटाला खूप कमी स्थान दिसलेले आहे जनमानसामध्ये त्याच्यावरनं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चाललेली खेळी आहे का असा संशय येतो आणि यांची सवयच आहे. तुम्ही बघाल की मागच्या वेळेस 2015 कल्याण डोंबिवलीमध्ये हे लोक भांडत होते रस्त्यावर भांडतात तसे भांडत होते नंतर काय आलं युती केली ना त्यामुळे हे कुठेतरी लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चाललेले यांचे प्रयत्न आहेत असा मला संशय येतो. बोललो ना तुम्हाला की हा लोकांचा हे एकाच थाळीची चट्टेबट्टी आहे एका पोलीस अधिकाऱ्यावरनं एवढा मोठा हे करायचं काही कारण दिसत नाही. गृह खाते यांच्याकडे तडकाफडकी बदली करायची असेल करू शकतात. हा कुठेतरी लक्ष वळवण्याचा प्रयत्न चालू आहे दुसरीकडे आणि त्याच्यात त्यांना काही प्रमाणात यश पण येतं. हे फक्त फिरवीची कामं चालू आहेत दुसरं काही नाही आहे. लोकांनी त्यांच्या कामांवर लक्ष द्यावे जे कर्म करतात त्याच्यावर लक्ष द्यावं. हे रस्त्याची कामं आता चालू आहेत भरभरून आणून ओतली एकाच इलेक्शनच्या पिरियडला 15 दिवसांनी काय हालत होते बघा इथे शाळा चालू झाल्या रस्त्यांची कामं अपूर्ण आहेत त्यांना परे रस्त्याचं डांबरीकरण केलेलं नाही आहे. या सगळ्या गोष्टींवरनं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चाललेली खेळी आहे. इथे शिवसेनेचाच उमेदवार येईल भविष्यात आणि हे सगळे एकत्र मिळून काम करतील हे नक्की आहे. मला वाटतं या संपूर्ण इतिहासात वारकऱ्यांच्या हे अशी घटना म्हणजे धक्काबुक्की जी अमानुष्याने केली. मी आजच एक बाईट एका वारकऱ्यांची ऐकली की 4 लोकांना बाजूच्या खोलीत नेऊन मारलं तर हे अत्यंत दुःखदायक आहे. खरं तर गृह मंत्रालयाने याची दखल घ्यायला हवी. पोलिसांचं काम करतात हे मान्य आहे परंतु कोणासमोर कसं वागायचं वारकऱ्यांना एक शिस्त असते की त्यांचा कार्यक्रम पोलीस नसले तरी शिस्तबद्ध पद्धतीने करत असतात दरवर्षी तर ते जरा जास्त अमानुषपणे वागले ही निषेध करण्यासारखीच गोष्ट आहे. एकीकडे वारकरी भवनच्या उद्घाटन केली हा वारकरी भवन हा एक इकडचा स्थानिक मुद्दा आहे परंतु जो प्रकार आळंदीला झालाय तो समस्त महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा अपमान आहे. त्यामुळे तो दोन्ही प्रकार एक सांगड घालून बघून नाही चालणार. त्यामुळे कसं आहे मला राजकारण करायला बोलायचं असं मी बोललो असतो तसं पण परिस्थिती तशी नाही आहे. जे झालं ते निंदनीय आहे. आळंदीचं प्रकरण खूप निंदनीय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.